अमेरिकेत पडला दुष्काळ, कापसाला या मोठ्या प्रमाणात होणार मागणी आणि चीन आणि बांगलादेश या देशाकडून सुद्धा भारताला कापसाची मोठी मागणी होणार आहे, तर आपल्याला कापूस बाजारभाव हे मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा देखील चांगला कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला दमदार भाव मिळणार असून अमेरिकेतील मुख्य लागवड होणाऱ्या टेक्सास कॅलिफोर्निया या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती असल्याने अमेरिकेतील कापसाच्या उत्पादन 25 ते 30% घट होण्याचा अंदाज आहे. कॉटन मार्केटमधील जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे अमेरिकेतून होणारी निर्यात कमी होऊन भारताला ही संधी उपलब्ध होण्याची शक्यता असल्याने भारतीय बाजारात कापसाची मागणी खूप वाढणार आहे. त्यामुळे यंदा कापूस उत्पादक भारतातील शेतकऱ्यांना दमदार भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस कॉटन उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाचे जवळपास 35 ते 41% नुकसान झाले होते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कापसाला रेकॉर्ड ब्रेक भाव मिळाला होता. त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव मिळाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता आणि यंदा देखील चांगला भाव मिळेल या अपेक्षेने भारतातील देखील कापसाचा पेरा वाढला आहे. त्यात सध्या तरी अनेक भागांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे कापूस स्थिती चांगली असून कापूस निघायला लागला आहे. त्यातच आता आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती पाहता कापसाची मागणी गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक पटीने वाढणार आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. अमेरिकेत जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश असूनसुद्धा या देशात सुमारे 2,50,00,000 गाठीचे उत्पादन केले जात आहे आणि तसेच या सर्व मालाची अमेरिकेतून निर्यात केली जात असते. अमेरिकेतील टेक्सास कॅलिफोर्निया या मोठ्या राज्यामध्ये देशातील एकूण कापूस लागवडीचे सुमारे 50% उत्पादन घेतले जात असतात. मात्र यंदा यांच्या राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. दुष्काळामुळे अमेरिकेचा कापूस उत्पादनात 20 ते 25% घट किंवा त्यापेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे अमेरिकेतून होणाऱ्या निर्यातमध्ये घट होणार आहे. अशा परिस्थितीतसुद्धा चीन, बांगलादेश, पाकिस्तान अशा देशांनाही भारताकडून निर्यात वाढणार लागणार आहे. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाची मागणी वाढेल व दर देखील चांगला मिळण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त कापसाचे उत्पादन घेणारे देश खालीलप्रमाणे आहे. चीन 5 कोटी गाठी, भारत 3,50,00,000 गाठी आणि अमेरिका 2,50,00,000 गाठी. चीनमध्ये जरी कापसाचे उत्पादन सर्वाधिक होत असले तरी हे उत्पादन चीनच्या मार्केटसाठी कमी पडत असते आणि त्यामुळे चीन मोठ्या प्रमाणात कापसाची आयात करत असतो. भारतात दरवर्षी 3,50,00,000 गाठीचे उत्पादन होत असते. मात्र यंदा भारतात कापसाचे क्षेत्र वाढल्याने यंदा 3,70,00,000 गाठीपर्यंत उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेतील कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याने चीन, पाकिस्तान, बांगलादेश यांना भारताकडून होणाऱ्या निर्यातीत वाढ करावी लागणार आहे. त्यातच भारतातील सूतगिरण्या वेगाने सुरू असल्याने कापसाला देशांतर्गत मागणी कायम राहणार असल्याने कापसाचे भाव अजूनही वाढणार